इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए। हम और गनीमी कागज से जाएंगे माथू सिंह के ऊपर, और उन्होंने हमारी उद्धव साहब से मांगे या हमारे को हक पे आने की आप यही आने जरूरत मत आने की दीजिए, उसके अंदर ही कि जो हमारे जो बांधव है दो समाज के जिन दो मांगे हमारी वो पूरी कीजिए। आपका हमारे ऊपर कितने जितने गुने दाखिल करने के उनको हमारे ऊपर करो, ठीक है। जो परिवार ने समाज के लिए बलिदान दिया है और एक तरह एक जगह पे आप बताते हो कि हम इनको नौकरी देने वाले हैं, अगर आपके ऊपर गुने अगर दाखिल होंगे तो इनको नौकरी कैसे मिलेंगी इनको, इसीलिए आने वाले समय में इनके सरकार के खिलाफ बहुत बड़ा एक जन आंदोलन हम खड़ा तैयार करने वाले। सरकार ने ही आंदोलन करता 8 दिवस केवल चर्चा करून महाराष्ट्र समाजाच्या पत्रात खरच काही पडलं नाही। मी तर आज राज्य सरकार आपल्या माध्यमातून दुसरा विषय अशोक चव्हाण साहेबाबद्दल बोलतो मी। अशोक चव्हाण साहेब हे उपसमितीचे अध्यक्ष आहेत, पण अशोक चव्हाण साहेबाकडे जेव्हा आम्ही गेलो तर त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की फक्त मला मराठा आरक्षणाची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे, मागच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीनं चंद्रकांत दादा पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या होत्या या सगळ्याच्या सगळ्या मागण्यांकडे चंद्रकांत दादा पाटील लक्ष देत होते, त्याच पद्धतीनं अशोक चव्हाण साहेबांनी उपसमितीचा अध्यक्ष असल्यामुळं सगळ्याच्या सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा त्यांनी आम्ही त्यांच्याकडे करणार आणि त्यांना सगळ्याचा सगळ्या पाठपुरावा अशोक चव्हाण साहेबांना त्या ठिकाणी करावा लागणार आहे। कारण एकीकडे ते म्हणतात सारथीचं वडेट्टीवार साहेबाकडं, अण्णासाहेब पाटलाचं अजित दादांकडं, म्हणजे नेमका खेळ काय मांडलाय आम्ही मान्य करतोय ते समितीचे सदस्य आहे, पण सर्वस्वी जबाबदारी ही अशोक चव्हाण साहेबांनी समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी घ्यावी। काय कारण काय असू, कारण म्हणजे त्यांना वाटत होतं का याचा हे परिणाम आता हळूहळू महाराष्ट्रात सुरू व्हायला सुरुवात झाली होती, काल लातूरमध्ये पण आंदोलनाला सुरुवात झाली होती, कोल्हापूरला पण आंदोलनाला सुरुवात झाली होती, त्याच पद्धतीनं बऱ्याचशा समुदायांचे आम्हाला फोन झाले होते की आता आम्ही पण आमच्या आमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आता ठिय्या आंदोलन आम्ही सुरुवात करत आहोत, बरं का, त्यामुळं या सरकारनं आमचं आंदोलन काल चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही आंदोलन मागतो मुळात मराठा समाजाला राज्यकर्त्याने काहीच दिलेलं नाही, केवळ आमच्यावर असंख्य लाखो हजारो बांधावर होते गुन्हे दाखल करण्याचं एक मोठं षडयंत्र यांनी आमच्या याच्या माध्यमातून केलं आणि काल कायगावला देखील तिथे आमच्यावर गुन्हे दाखल केले, काल देखील या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले, केवळ आम्हाला काही मिळायच्या ऐवजी समाजाचं मोठं नुकसान करत हे राज्य सरकार करत आहे, त्यामुळे 8 दिवसात प्रश्न नाही सोडला तर आम्हाला तर आंदोलन करणं भागच आहे, कारण हे बैर झालेलं लग्न गुण सरकार आहे, 3 तारखे सरकार आहे, त्यावर आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही। ओके सर हिंदी चाहिए। 8 अगस्त से क्रांति चौक की जगह पे मराठा क्रांति ठोक मोर्चे के तरफ से जो आंदोलन हो रहा था वो आंदोलन धीरे धीरे महाराष्ट्र के अंदर हर एक तालुका हर एक जिले के अंदर शुरुआत हो रही थी, वो फैल रहा था, लेकिन कल अचानक ये पुलिस प्रशासन ने और ये सरकार ने वहाँ पे आके हमको अटक करके जो हमको वहाँ से उठा के जो पुलिस स्टेशन ले गए हमारे ऊपर गुन्हे दाखिल करे उसका हमको कुछ लेना देना नहीं, लेकिन उन्होंने जो जो 42 बांधों ने जो समाज के लिए बलिदान दिया उनके भी ऊपर गुन्हे दाखिल किए, इसलिए हम आने वाले समय में 8 दिन के अंदर अगर इन्होंने हमारे जो दो मांग है अगर इन्होंने पूरी नहीं की तो आने वाले समय में मातोश्री के ऊपर ठिया आंदोलन को हम शुरुआत करने वाले। क्या मांग है आपकी? ये जो 42 कुटुंब के जो सदस्य है जिन्होंने बलिदान दिया है उनको 10 लाख रुपए की मदद और एक सरकारी नौकरी, और जो आजाद मैदान के ऊपर जो 47 दिवस
जो 2014 के विद्यार्थी थे उनको भी उन्होंने नौकरी का आश्वासन दिया था। ये दोनों आश्वासन अगर उन्होंने पूरे नहीं किए तो आने वाले समय में उनको आंदोलन को सामने आना पड़ेगा। कल जो आपका आंदोलन